हॅलो मिस्टर देशपांडे. हा बोला ना. काय कोणी सांगितलं? अहो आपलं दुकान म्हटलं बंद नसतं. अहो 365 दिवस आपलं चित्ते एक्सप्रेस चेंबूर ओपन असतं. हा सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. हा तूप अहो खूप आहे. तुम्ही या तर. लोणी पण आहे, गाईचं म्हशीचं दोन्ही पण आहे. अहो तुम्ही या तर सई पहिले इकडे. हा धन्यवाद. स्टॉक सगळा चेक केला ना? जेवढा खाली मला तेवढा सगळ्या वरती घ्या. सगळ्यांना फ्रेश स्टॉक मिळायला पाहिजे. फेस्टिवल सीझन आहे. ओके नमस्कार. नमस्कार. मी कुर्ला नेहरू नगर मधून आलोय. आमच्या मंडळाची ऑर्डर रेडी. स्वराज्य सेवा मंडळ ना? अहो केव्हापासून ऑर्डर रेडी ठेवली आहे. विनय यांची ऑर्डर घेते लगेचच. विनय आण. हा हीच ती. येस येस. अजून एक बॉक्स ना? रेडी आहे तुमची ऑर्डर. अरे भागेश, ते बीआरसी चा ऑर्डर चं काय झालं? अगं थांब ग, एवढं झालं ना लगेचच करतो. थांब. अरे असं करू नको यार, त्यांना हवी आहे ती. मी आहे ना, टेन्शन कशाला घेतेस? बघ लगेचच करतो. हा माझा शब्द, टेन्शन घेऊ नकोस. विसरू नकोस. हो. हॅलो. अहो काय नाही, गडबड चालू आहे. बाबा एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. समृद्धी, अरे ती मोठी ऑर्डर होती मोदकांची, ती पॅकिंग करून झाली आहे का? नक्की ना. एक काम कर, लवकर करा, दिवेला बरोबर घ्या समृद्धी आणि लगेचच करा. हा बा. अहो रेग्युलर फेस्टिवल टाइम हो, काय करणार? काय आरतीच? हा बघतो, येतो येतो. बाबा खूप गडबडीत हो. अहो तुम्हाला नंतर कॉल करतो, चला. काय झालं रे? काय नाही ग. काय सांग तरी. अगं एवढी कामं उरकायची आपल्याला, सोड ना. सांग आता. हे बघ आपली ही सर्व्हिस इंडस्ट्री. सणासुदीला घरच्या नवे देता येतच नाही यार. आता बाबाने कॉल केला होता, एवढी कामं पडलेत, कसं काय जाणार आरतीला मी? आणि या ऑर्डर कशा उरकणार आपण? ते करत पाहिजे. चल. अरे अरे मी बघते सगळं, तोपर्यंत तू जाऊन ये. अगं नको ग. अरे तू जाऊन ये, मग मी जाते. नक्की? हो. पक्का? येस. मी पटकन जाऊन येतो. ते ऑर्डरचं बघा बरं का, चुकू नका ऑर्डर बद्दल. तू काहीतरी विसरतोय. आता काय विसरतो? अरे आपण रोज रोजी धावपळ का करतो? नात्यांचं गोडवा जपण्यासाठी. तर आपल्या घरच्या नात्यांचं काय? हे घेऊन जा, बाबाही खुश होतील आणि बाप्पाही खुश होतील. कामाची धावपळ तर कधीच संपणार नाही. चला थोडासा वेळ घरच्यांसाठी पण काढूया. चितळे जे जपतात नात्यातला गोडवा.